नमस्कार, पुरंदरमी चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत। आजच्या ठळक बातम्या। महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक प्रक्रिया। पहिल्या टप्प्यात भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे पूर्णपणे अनलॉक होणार। राज्यातील निर्बंध अद्याप हटवलेले नाही। मंत्री विजय वडेट्टीवारांच्या घोषणेनंतर सरकारचे घुमजाव व स्पष्टीकरण। अनलॉकबाबत गोंधळात गोंधळ। 2020 साली अतिवृष्टीत नुकसान झालेल्या वडकी परिसरातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे चेक आमदार संजयजी जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले। वडकी येथील काळभैरवनाथ मंदिरात कार्यक्रम संपन्न झाला। सदर प्रसंगी हवेलीचे प्रांत सचिन बारवकर, तहसीलदार तृप्ती पाटील, उपसभापती सचिन घुले, भरत आबा झांबरे उपस्थित होते। ग्लोबल टीचर रणजित सिंह डिसले गुरुजी यांची आता जागतिक बँकेच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे। 2021 ते 2024 या कालावधीसाठी हे नेमणूक करण्यात आली आहे। देशाची मान उंचवणारी ही घटना असून शिक्षण मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून गुरुजींचे कौतुक करण्यात आले आहे। काँग्रेस व बळावर लढणार, 2024 मध्ये क्रमांक 1 चा पक्ष बनणार। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांचा दावा। गोल्डमॅन दत्ता फुगे खून प्रकरणातील मुख्य आरोपीसह 3 जणांना अटक। 3 पिस्तुले व 6 जिवंत काडतुसे जप्त केलेली आहेत। प्रमोद उर्फ ककाल, संतराम धोलपुरिया, प्रसन्ना उर्फ सोनू, ज्ञानेश्वर पवार वय 26 वर्ष आणि अंकुश उर्फ तात्या रंगनाथ डांगले वय 29 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे। लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरणार्थ डाक विभागाचे पोस्टल इन्व्हलप आज लोकार्पण करण्यात आले। 200 नागरिकांची 7 कोटी 14 लक्ष रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी धनकवडीतील आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक। 5 दिवस पोलीस कोठडी। स्पुटनिक लसींचे उत्पादन करण्याची परवानगी द्या, सिरम इन्स्टिट्यूटचा DCGI कडे अर्ज। वॅक्सिनची जादू, इस्रायलमध्ये कोरोनाचा खात्मा। सर्व प्रतिबंध उठवले, UK मध्ये 10 महिन्यानंतर 1ही मृत्यू नाही। नाना पटोले यांनी पंतप्रधानांवर परत टीका केली तर आम्ही वाजवून टाकू, नारायण राणेंचा इशारा। पुण्यामध्ये 7 ते 2 पर्यंत दुकाने उघडी, मात्र पुरंदरमध्ये 7 ते 11 हीच वेळ कायम ठेवण्यात आली आहे। नागरिक व व्यापाऱ्यांच्यात नाराजी। प्रवीण नामदेवराव जगताप यांचे काल हृदयविकाराच्या तीव्र झटकेने दुःखद निधन झाले। एक अत्यंत हसतमुख व्यक्तिमत्व, पोलीस खात्यात नावाजलेले सासवडचे रहिवासी यांच्या निधनाने सासवड शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याला समाज मुकला आहे। वागिरे महाविद्यालयाचे ते माजी विद्यार्थी होते, राष्ट्र सेवा दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, एक मनमिळावू संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून त्यांची पुरंदर तालुक्यात व पोलीस दलात ओळख होती। वाहिरे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेत ते क्रियाशील होते। ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सासवड सेंटरच्या वतीने आनंद कोविड सेंटर खळदमधील रुग्णांना मोफत अन्नदान करण्यात आले। अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, कोविड सेंटरमधील सर्व रुग्ण लवकर बरे होऊन आपल्या कुटुंबात लवकर जातील अशी व्यवस्था आमदार संजयजी जगताप व ग्रामीण संस्थेच्या प्रमुख राजवर्धिनी संजयजी जगताप यांनी केली आहे। भविष्यात अजून मदत करावायची इच्छा सदर प्रसंगी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या सासवड सेंटरच्या प्रमुख नीलिमा दिदी यांनी व्यक्त केली। यावेळी ब्रह्मकुमारी अश्विनी दिदी, ब्रह्मकुमारी आशा दिदी उपस्थित होत्या। म्युकोरमायकोसिस बाबत नागरिकांनी सावधानता बाळगावी, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उज्ज्वला जाधव यांचे आवाहन। पुरंदर तालुक्यात आज अखेर म्युकोरमायकोसिसचे 9 रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी 2 जणांचा मृत्यू झाला आहे। 4 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत।
तर 2 रुग्ण या आजारातून पूर्ण बरे झाले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी उज्ज्वला जाधव यांनी दिली। आरोग्य विभागाने 2061 व्यक्तींचा सर्वे केल्यानंतर त्यामध्ये 16 व्यक्ती संशयित रुग्ण आढळून आल्या, त्यापैकी 7 रुग्णांना म्युकोरमायकोसिसची लागण झाल्याचे आढळून आले। सासवडमधील 3 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, 2 रुग्ण उपचारानंतर घरी गेले आहे, तर 4 रुग्ण पुणे येथील रुग्णालयात उपचार घेत आहे। या सर्व रुग्णांना पूर्वी कोरोना होऊन गेलेला आहे। पुरंदरमध्ये 42 व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। परिंचे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक 3/6/2021 रोजी घेतलेल्या 28 अँटीजेन टेस्टपैकी 7 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। परिंचे 5, हरगुडे 1, वीर 1। वाल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतलेल्या 12 अँटीजेन टेस्टपैकी सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत। निरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतलेल्या 26 अँटीजेन टेस्टपैकी निरा येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। माळशिरस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेतलेल्या 12 अँटीजेन टेस्टपैकी नायगाव येथील एका व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे। ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथील दिनांक 2/6/2021 रोजी घेतलेल्या 32 RT-PCR स्वॅबपैकी 10 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। जेजुरी 4, पिसे 1, मावडी कप 2, परिंचे 1, गुरोळी 1, मोरळवाडी 1। ग्रामीण रुग्णालय सासवड येथील दिनांक 3/6/2021 रोजी घेतलेल्या 70 अँटीजेन टेस्टपैकी 10 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 5, पिंपळे 3, सोनोरी 1, बोपगाव 1। तसेच ग्रामीण रुग्णालय जेजुरी येथील दिनांक 3/6/2021 रोजी घेतलेल्या 37 अँटीजेन स्वॅबपैकी 10 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। जेजुरी 3, नाझरे सुपे 2, मांडकी 1, रानमळा 1, मुर्टी 1, सासवड 1, कोथळे 1। ग्रामीण रुग्णालय सासवड येथील दिनांक 2/6/2021 रोजी घेतलेल्या 39 RT-PCR स्वॅबपैकी 5 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। सासवड 2, सुपे खुर्द 1, पांगारे 1, शिवरी 1। पुरंदर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।